नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली केंद्रीय पथकाची पाठराखण. 31व्या पुणे फेस्टिवलचे 6 सप्टेंबरला आयोजन. मुख्यमंत्र्यांनी आता ज्योतिषाचं काम करावं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा खोचक सल्ला. आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते बांधकाम मजुरांना धनादेशाचं वाटप. आता बातम्या सविस्तराने. राज्यातील पूर परिस्थितीची पाहणी करायला आलेल्या केंद्रीय पथकावर पूरग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली असताना महसूल मंत्री चंद्रकांत यांनी मात्र त्यांची पाठराखण केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील कामांचा आढावा घ्यायला पहिल्यांदाच पाटील आले होते तेव्हा पत्रकारांशी त्यांनी संवाद साधलाय. केंद्रीय पथक आज पाहणीसाठी आलं असलं तरी पहिल्या दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने सर्व माहिती घेतली आहे. तीच माहिती केंद्रीय पथकाला देणं हाच खरा प्रवास असतो. दुसरी बाब म्हणजे पूर परिसराचं क्षेत्र पाहता कुठं ना कुठंतरी या पथकाला पोहोचायला रात्र होणारच असं स्पष्टीकरण पाटलांनी दिलंय. त्यांनी पण त्यातून प्रेरणा घेऊन एक चांगली घोषणा केलेली आहे. ती अशी आहे की ह्या सगळ्या 100 गावं जी पूरग्रस्त आहेत त्यातल्या सगळ्या तालमी मिनिट करून देईन असं त्यांनी म्हटलं. त्यांचं एक ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टमध्ये लोकांकडून पैसे इन्व्हाइट करतील, काही लागले तर आम्ही मदत करू, पण सगळ्या 100 गावातले तालमे नीट करणं. आता पूरग्रस्त भागामध्ये धान्य, तेल, चटया असं पाठवण्याच्या बरोबर नाही, पाठवायलाच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा एक विषय घेऊन सगळ्या 100 गावातला पूर्ण करणं. जसं उद्या कोल्हापूरचं अंबाबाई मंदिराचा ट्रस्ट घोषणा करेल की ह्या सगळ्या गावांमधली देवळं आम्ही नीट करणार. कोणीतरी अशी घोषणा केली पाहिजे की या 100 गावांमध्ये ह्या वर्षभरामध्ये मुलींची लग्न निघाली त्याचा खर्च आम्ही करणार, आई वडिलांनी काही काळजी करण्याचं कारण. कोणीतरी अशी घोषणा केली पाहिजे की ह्या सगळ्या 100 गावातले गोबर गॅस प्लांट होऊन गेलेले आहेत आणि ते आता गव्हर्नमेंटच्या स्कीममधून मिळाले तर पुन्हा गव्हर्नमेंट स्कीम मिळणार नाही, ते आम्ही नीट करून देणार. 31व्या पुणे फेस्टिवलचे 6 सप्टेंबरला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. कला, संस्कृती, गायन, नृत्य आणि क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱ्या पुणे फेस्टिवलला 6 सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. यावर्षी पुणे फेस्टिवलमध्ये अभिनेत्री हेमा मालिनी यांचा गंगा बॅले ऑल इंडिया, उर्दू मुशायरा मराठी हास्य कवी संमेलन, मिस पुणे फेस्टिवल, पाककला आदी कार्यक्रम पुणे फेस्टिवलमध्ये असणार आहेत. विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या उद्घाटन सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असून यावर्षी ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज आणि अभिनेते प्रेम चोप्रा यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. आपले वेटरन डान्सर, ॲक्ट्रेस आणि पुणे फेस्टिवलचे पेटर्न हेमा मालिनी, त्यांनी आपलं नवीन बॅले गंगा हे सादर करणार आहेत. हे फार महत्त्वाचं कार्यक्रम आहे आणि सगळ्यांनी त्या उपस्थित राहायला पाहिजे. हेमालिनी गेले 30 वर्षात 27 वेळ नवीन बॅले किंवा नवीन बॅले किंवा ते 8 सप्टेंबरला आहे. पुणे फेस्टिवल कमिटी, पुणेकर नागरिक, MIDC आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टुरिझम डिपार्टमेंट MTDC यांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. यावेळी उद्योगपती राहुल बजाज व प्रेम चोप्रा फिल्म ॲक्टर यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला जाईल. लोकसभा निवडणुकीपासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यांसह भाजपचा छुपा पाठिंबा होताच आता अगदी विधानसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीचाच विरोधी पक्ष नेता असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्यांनी आता ज्योतिषाचं काम करावा असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय. देशभरात जे विरोधक भाजपात येणार नाहीत त्यांच्या विरोधात चौकशी लावली जाते, चौकशी लावू अशी धमकी त्यांना दिली जाते. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाच प्रकारे धमक्या देऊन भाजपात घेतलं जात असल्याचा आरोप चव्हाणांनी केलाय. CBI असेल, इन्कम टॅक्स असेल, यांच्या धाडी टाकायच्या धमकी द्यायची. एखाद्या सहकारी संस्थेमध्ये किंवा खाजगी संस्थेमध्ये काही कर्ज थकीत असेल किंवा कर्जाचा प्रश्न निर्माण झाला असेल, आणखी काही प्रश्न निर्माण झाले असतील, त्यामध्ये तुम्हाला मी सहकार्य करतो, तुम्ही आमच्या पक्षात या किंवा तुम्ही आमच्या पक्षात नाही तर आम्ही तुमच्यावर अशाच्या प्रकारची कारवाई करू. आता कारवाईचं सत्र धाड सत्र चाललेल्या दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत झालेला आपण पाहतो आहे आणि त्यामुळे फक्त विरोधी पक्ष संपून टाकायचा, विरोधी पक्ष नसला पाहिजे.
मग पर्यायाने एका पक्षाचंच सरकार, एका पक्षाचीच लोकशाही आणायची ही भारतीय जनता पक्षाचं आणि आर एस एसचं कार्यस्थान आहे. आणि एका पक्षाची लोकशाही म्हणजेच एका पक्षाची हुकूमशाही. आणि ही आता वैचारिक लढाई या निवडणुकीमध्ये होणार आहे. आम्ही ती लढाई लढणार आहोत. कधीही जरी सकृदर्शनी अशा प्रकारच्या अडचणी आल्या तरी राज्यात काय चाललेलं आहे ती राज्याची जनता खूप काळजीपूर्वक पाहते. मला वाटतं गणपती उत्सव संपल्याबरोबरच लगेच निवडणुकीला तोंड लागेल. आम्ही त्या निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार. महाराष्ट्र शासन बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने मावळात आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्यात लाभधारक बांधकाम मजुरांना सुरक्षा संचे वाटप तसेच कल्याणकारी योजनेच्या विविध क्षेत्रात पात्र ठरलेल्या लाभधारकांना रोख धनादेशाचं वाटप कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आलंय. तालुक्यातील 11,000 बांधकाम मजुरांना योजनेत पात्र ठरलेल्या लाभधारकांना योजनेचा फायदा मिळाला असल्याची माहिती कार्यक्रमादरम्यान देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला प्रकाश जावडेकर, शरद पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील आणि पाट दाखवल्याने लाभार्थींच्या धनादेशाचं वाटप मावळ खासदार श्रीरंग बारणे आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आलंय. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, तसेच अनेक आकर्षक देखावेही दाखवले जातात, त्यामुळे या उत्सवाची शोभा वाढते. यासाठी महावितरणने सर्व गणेश मंडळांना आवाहन केले असून मंडळांनी अधिकृतपणे वीज जोडणीसाठी अर्ज करावायचा असून त्यांना तात्काळ परवानगी दिली जाईल. माफक दरात शुल्क आकारले जाणार असून अनधिकृतपणे वीज कनेक्शन घेऊ नये, तसेच कोणाच्या घरगुती मीटरमधून सुद्धा वीज जोडू नये, असं आवाहन पुणे महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी शहरातील सर्व गणेश मंडळांना केले आहे. महावितरणकडून गणेश उत्सव मंडळांना अधिकृत कनेक्शन देण्याकरता प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याकरिता त्यांना तात्काळ विद्युत कनेक्शन अर्ज दिल्यानंतर देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे याच्याकरता माफक दर फक्त 4.55 रुपये हा आकारण्यात येतो. जर या ग्राहकांनी कुठे दुसऱ्या घरगुती कनेक्शनवरून टॅप करून जोडणी घेतली तर त्यांना त्याचा दर जास्त लागेल, कारण घरगुतीचा दर यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे लोकांनी, सर्व गणेश मंडळांनी अधिकृत कनेक्शन घ्यावे ही महावितरणकडून विनंती करण्यात येत आहे. त्याकरिता अर्ज दिल्यानंतर आणि अनामत रक्कम भरल्यानंतर ताबडतोब कनेक्शन देण्यात येत आहे. ती अनामत रक्कम गणेश उत्सव संपल्यानंतर ताबडतोब वापस करण्याची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे. देश मंदीच्या गडद छायेत असून यातून विघ्नहर्ता गणपती बाप्पा देखील सुटले नाहीत. मंदी आणि GST यामुळे यावर्षी गणेश मूर्तींचे भाव कडाडले असून 15% दरवाढीचा फटका नागरिकांना सहन करावा लागतोय. मात्र श्रद्धेचा प्रश्न असल्याने भाविक अधिकचे पैसे देऊन मूर्ती खरेदी करतायत. एकीकडे भाविक ही नाराज असताना दुसरीकडे मूर्तीकारही भाववाढीमुळे नाराज आहेत. गणपती बाप्पांच्या मूर्तींचे भाव 15% वाढले असून उत्पन्न निम्म्याने कमी झालंय. हा मंदी आणि GST परिणाम असल्याने मूर्ती विक्री करणारे व्यावसायिक सांगतात, दरवर्षी गोरख कुंभार 4,000 गणेश मूर्ती साकारतात, मात्र यावर्षी केवळ 2,000 मूर्ती त्यांनी साकारल्यात. आपल्या गणेश मूर्तीची विक्री होणार नाही अशी भीती आपल्या मनात होती, असं ते बोलताना सांगतायत. नाही, मंदीचा परिणाम हा GST जास्त झालेला आहे, कारण सगळ्या प्रॉडक्टवरती सगळं जे कच्चा मटेरियल लागतं आम्हाला मूर्तीसाठी, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ही GST झालेलेच आहे. बिल घ्यावंच लागतं आम्हाला त्या GST. नाही, आता ते ठराविक ॲटममध्ये असतात, काही माती असेल तर मातीला 60% आहे शाडू माती, त्याच्यानंतर काही आम्हाला प्लॅस्टिक लागतं का, त्याच्यावर अजून पर्याय निघालेला नाही मूर्ती पॅकिंगसाठी. तर याच्यामध्ये भरपूर आहेत, गोल्ड पावडर आहे, सिल्वर पावडर आहे, फ्लोरेशन कलर, प्रत्येकाचा हा वेगवेगळा असतो GST. तर दुसरीकडे मूर्ती कमी किमतीत देण्यास परवडत नसल्याचं व्यावसायिक सांगतायत. गेल्या 30 वर्षापासून कुंभार कुटुंब हे मूर्ती तयार करून विक्री करण्याचं काम करतात, मात्र एवढी वाईट वेळ व्यवसायावर आली नव्हती, असंही ते म्हणाले. यावेळेस गणेश मूर्तीचे भाव तर वाढलेलेच आहेत, 15-20% वाढलेलेच आहेत.
कारण की तरी वाढले जरी असले तरी आम्हाला परवडत नाहीये, पण तरी एक श्रद्धा आहे गणपतीवरती, भावना आहे, त्यासाठी आम्ही पैशाचा काही विचार करत नाही, पण ती मूर्ती आम्हाला मग घ्यावाच लागती. तर थोडंसं आता मंदी पण आहे, तर थोडं आता गव्हर्नमेंटनी पण जरा लक्ष द्यायला पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरात आगामी काळात साजऱ्या केल्या जाणाऱ्या धार्मिक उत्सवावर दहशतवादी कारवाईचं संकट असल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी पहिल्यांदाच पिंपरी शहरातील खत विक्रेत्यांना नोटीस बजावल्याची माहितीही समोर येते आहे. युरिया खताचा वापर करून स्फोट घडवून आणली जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं कारण देत शहरातील सर्व खत विक्रेते आणि खताचा साठा करणाऱ्या गोडाऊन मालकांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील काळात येऊ घातलेल्या गणेशोत्सव त्याचबरोबर नवरात्री उत्सवादरम्यान स्फोट घडून घातपाताची शक्यता वर्तवत खत विक्रेत्यांना प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवण्याची सक्त ताकीद देण्यात आली असून त्यांना वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर आदेशाचं उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती आर के पद्मनाभन यांनी दिली आहे. स्फोट करायला काही पदार्थाचा उपयोग होऊ शकतो, नॉर्मल पटाका आहे त्याचं पण तुम्ही कंप्रेस करून काय होते इंटरनेटमध्ये सगळ्यांना माहीत आहे. नुसतं आमचे प्रयत्न असं असते कुठलेही महत्त्वाचा सण किंवा काही इव्हेंट येत असेल तो त्याच्या अगोदर जे अमोनियम नायट्रेटसारखं म्हणजे काही असं फर्टिलायझरचं पण नायट्रोजनस फर्टिलायझर्स आहे त्याचं पण उपयोग करून स्फोटक पदार्थ करू शकतात असं सगळ्यांना माहीत आहे. असं परिस्थितीमध्ये जेव्हा विकताना तो ये व्यापारी लोकांना माहीत असते नेहमीचे ग्राहक कोण आहे, शेतकरी कोण आहे, तसं विकताना तुम्ही काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला काय शंकास्पद कोणी जर घेत असेल तर तुम्हाला वाटलं तर पोलिसांना द्यावा माहिती आणि थोडा काळजी घ्यावा. या दृष्टीने आम्ही एक ॲडवायसरी सारखं 144 काढलेला आहे. तो आमचा असा अपेक्षा आहे की या सिरियसली म्हणजे असं करताना यामध्ये तुम्ही देताना थोडं जास्त काळजी घ्यावा हे हेतू आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली केंद्रीय पथकाची पाठराखण. 31व्या पुणे फेस्टिवलचे 6 सप्टेंबरला आयोजन. मुख्यमंत्र्यांनी आता ज्योतिषाचं काम करावं, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा खोचक सल्ला. आणि राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते बांधकाम मजुरांना धनादेशाचं वाटप. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.